पुढची बातमी आहे जुन्नर नगरपालिकेच्या बेकायदेशीर सभेची. जुन्नर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष श्याम पांडे यांनी 10 मार्चला तहकूब केलेली विशेष सभा 18 मार्चला घेतली होती, मात्र ही सभाच बेकायदेशीर असल्याचा ठपका माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे गटनेते दिनेश दुबे यांनी केला आहे. जुन्नर नगरपालिका ही सुमारे 150 वर्षापूर्वीची नगरपालिका आहे. जुन्नरच्या विकासासाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवक ह्या सगळ्यांनी हातात हात घालून जुन्नर शहराचा विकास करायला हवा. काही अंशी विकास पण होतो आहे, मात्र सत्ताधारी मंडळी मनमानी करत आहेत असा विरोधकांकडून आरोप होतो आहे. नेमकं काय नगरपालिकेत चाललं आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत जुन्नर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिनेशजी दुबे. दुबे साहेब, तुमच्या नगरपालिकेची एक विशेष जनरल सभा होती, ती पोस्टपॉन केली, त्याच्यानंतर एक वादळ उठलं आहे, नेमकं काय घडलं आहे, अशा पद्धतीनं ही दुही निर्माण का झाली? वाणी साहेब, मुळातच प्रथमतः या ठिकाणी नगराध्यक्षांनी दिनांक 10/3/2017 रोजी एक विशेष सर्वसाधारण सभा कॉल केली होती. ती सभा सकाळी 11 वाजता होती. 11:05 मी नगरपालिकेमध्ये गेलो, 5 मिनटं मला उशीर झाला, तर 5 मिनटामध्ये माननीय नगराध्यक्षांनी ही सभा तहकूब करून टाकलेली होती. मी गेल्यानंतर विचारलं, अरे सभेला नाही गेले, 11 वाजून गेले, म्हणलं सभा नाही चालू झाली अजून, नाही बोलले सभा तहकूब केली. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, तहकूब केली. प्रथमतः मी तुमच्या हे निदर्शनास आणू इच्छितो की जुन्नर शहरातील जनतेने जो आम्हाला कौल दिलेला आहे, जे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे 9 नगरसेवक बहुमताने या ठिकाणी निवडून आलेत, जुन्नर शहराचा विकास करणं ही आमची प्रथमतः प्राथमिक जबाबदारी आहे. ती जबाबदारी पार पडत असताना माननीय नगराध्यक्षांनी ही सभा कॉल केली असताना त्याच्यामध्ये काही विकास कामांचे विषय असताना अशा पद्धतीने जाणं आम्हालाही ते योग्य वाटत नव्हतं. दुबे साहेब, तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात, तुम्हाला जुन्नर शहराचा विकास करायचा आहे, तुम्हाला कोणीही रोखणार नाही, मात्र नगराध्यक्ष हे पीठासन अधिकारी असतात, त्यांनी सभा तहकूब केली, पोस्टपॉन केली, चूक काय झाली? मुळातच वाणी साहेब, ज्या त्यांनी मीटिंग बोलवत असताना 10/3/2017 विशेष सभा कॉल केली असता त्यांनी विनंती करून सांगितलं का 11 वाजता छत्रपती संभाजीराजे सभागृहामध्ये ही सभा कॉल केलेली, आपण त्या सभेला उपस्थित राहण्यासंदर्भात आपणाला विनंती करण्यात येत आहेत. त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही त्या ठिकाणी हजर झालो असता ती सभा तहकूब करण्याचा अधिकार माझ्या माहितीप्रमाणे सन्माननीय नगराध्यक्षांना नाही. ही सगळ्यात पहिली मोठी त्यांची चूक. ते का नाही, तर सन्माननीय नगराध्यक्ष हे त्या सभेचे पीठासीन अधिकारी अध्यक्ष असतात आणि अध्यक्षांनी कुठल्याही विषयावरती निर्णय द्यायचा असतो. अध्यक्षांनी कुठल्याही प्रकारची सूचना मांडायची नाही, हा ही कायद्यातली तरतूद आहे. हे माझं म्हणणं नाही, ते कायदा सांगतो. असं काय हरकत नाही, तरीसुद्धा माझी संमती आहे, काय माझं म्हणणं नाही. माननीय नगराध्यक्षांनी सूचना मांडली, मला कळलं. अरे म्हटलं, मग सूचना मांडली नगराध्यक्ष साहेबांनी, त्यांना मांडता येत नाही, मांडली, ठीक आहे, काय हरकत नाही, तरी ॲक्सेप्ट, आमचं काय नाही. मी नगराध्यक्षांना आणि उपस्थित सर्व नगरसेवकांना असा प्रश्न उपस्थित केला, सगळेच्या सगळे आम्ही 18 नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित होतो. मी म्हटलं, कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे अध्यक्ष महोदय, आपण या ठिकाणी सभा तहकूब केलेली आहे, आपणाला तो अधिकार आहे, अधिकार नसताना सुद्धा तो आपण तो वापरलेला आहे, कारण की त्याची सूचना दुसऱ्या नगरसेवकांनी मांडायची आणि अनुमोदन द्यायचं, म्हणजे ती सभा चालू झाली आणि चालू सभा यांनी तहकूब केली असा त्याचा अर्थ होतो. परंतु तो इनबॅलन्स ठेवून त्यांनी स्वतः सुमोटो कुठल्या प्रकारचं अनुमोदन घेता ती सभा तहकूब केली. मी त्यांना प्रश्न प्रतिप्रश्न उपस्थित केला, अध्यक्ष महोदय, आपण ही जी सभा तहकूब केलेली आहे, या तहकूब सभेची सूचना आत्ता आपण परत त्याच सभेमध्ये तहकूब झाल्या, त्यांनी तहकूब सभा कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला किती वाजता आणि कोणत्या सभागृहात घेतलेली आहे ते त्याच वेळी जाहीर करणं हे कायदेशीरदृष्ट्या क्रमप्राप्त आहे. मी तशी मागणी त्यांच्याकडे केली, मला त्यांनी असं उत्तर दिलं की जे काय कायदेशीर बाबी असतील त्या कायदेशीर बाबी पाहून मग मी तुम्हाला नंतर कळवतो. म्हटलं, साहेब तुम्हाला तहकूब सभेला कुठल्याही प्रकारचा कोरम लागत नाही आणि तहकूब सभा आपण विना कोरम आणि केव्हाही कधी घेऊ शकता, म्हणून कायद्यातील असणाऱ्या सर्व अशा द्विधा मनस्थितीमध्ये आपण मी ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने तुम्ही आम्हाला या ठिकाणी कायद्याने जाहीर करा, अन्यथा. मी त्यांना म्हटलो की मी तुमच्याकडे आता लगेच अर्ज करतो. मी 10 मिनिटाच्या आतमध्ये एक अर्ज तयार केला माननीय नगराध्यक्षांच्या आणि मुख्याधिकाऱ्यांच्या नावे की पुढं घेणारी आपण जी तहकूब सभा आहे त्या तहकूब सभेला आपण
आम्हाला व्हॉट्सॲपद्वारे, आम्हाला टेक्स्ट मेसेजद्वारे, आम्हाला भ्रमणध्वनीद्वारे, अन्यथा आम्हाला अजेंड्याद्वारे आपण तहकूब सभेची सूचना आम्हाला द्यावी, अन्यथा ही सभा बेकायदेशीर होईल, या संदर्भात ही सर्वस्वी जबाबदारी आपली राहील, हे असं लेखी पत्र मी त्यांना 10 मिनिटाच्या आतमध्ये त्याचवेळी दिलं. त्याचं कारण असं होतं की मला माहीत होतं की ही तहकूब सभा हे बेमालूमपणे, बेछूटपणे, बेकायदेशीररित्या. प्रश्न असा आहे, नगराध्यक्षांना काही अडचणीमुळे जर सभा तहकूब करायची असेल ते तहकूब करू शकतात. नंतर त्यांनी जी सभा घेतलेली आहे तहकूब सभेमध्ये काही ठराव सोयीचे करायचे असतील, काही प्लॅनिंग असेल, काही डावपेच असतील, म्हणून ही सभा पुढे ढकलली का? तसं नाही, तसं चुकीचा आरोप करणार नाही. त्यांना त्या दिवशी माननीय उद्धवराव ठाकरे साहेबांनी मुंबईला भेटायला बोलवलं होतं आणि ते अचानकरित्या बोलवल्यामुळं त्यांनी ती 11ची सभा तहकूब केली. माझं म्हणणंच नाही ना तहकूब करण्याच्या संदर्भात, तुम्ही तहकूब केलेली सभा फक्त आम्हाला केव्हा घेणार हे सांगा, म्हणजे कायदेशीर वैधता पूर्ण होते. आणि तहकूब सभा, दुबे साहेब, समजा नंतरची सभा तुम्हाला सांगितली नाही, ती चूक असेल नसेल पुढे इन्क्वायरीमध्ये प्रूव्ह होईल, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज केलेला आहे, तहकूब सभा जी नंतर घेतली जाते त्याच्यामध्ये वेगळं काही गौडबंगाल ठरतं का, किंवा काय वेगळं प्लॅन केलं जातं का, काय सांगाल? नाही नाही नाही, गौडबंगाल काही नाही, वेगळं काही करूच शकत नाही ते. मग तुम्हाला जर कधी येऊ हरकत, मग का, मग आमची हरकतच मुळात ही आहे. मग तुम्हाला काही आमची अडचण होती का? मग तुम्ही फक्त 4 नगरसेवक एका बाजूला आणि 13 नगरसेवक सांगतात की आम्हाला तहकूब सभेला कॉल करा, आणि आम्हाला तुम्ही विश्वासात नाही घेता, 4 लोकांमध्ये सभेच्या सूचना अनुमोदन करता. मग आम्हाला शंका आली, तुम्ही, आम्ही तुम्हाला पत्र दिलं असताना, पर तुम्ही बेकायदेशीररित्या सूचना मांडली असताना, आम्हाला आधीच तुमच्याविषयी का जरा कानोसा आला असताना तुम्ही आम्हाला विश्वासात नाही घेतलं, का नाही घेतलं? मग आमच्या 13 नगरसेवकांना का बाजूला ठेवलं? तुमच्या ॲबसेंटीमध्ये जी सभा घेतली त्याच्यामध्ये जे विषय झाले ह्या विषयांना आपली हरकत आहे का? 100% आमची हरकत आहे. जुन्नर शहराच्या विकासासंदर्भामध्ये जेवढे विषय आहेत त्या सगळ्या विषयांना आमची संमती आहे, आणि त्या संमती मुळातच आम्ही मेजॉरिटीमध्ये आहोत साहेब. ते जुन्नर शहराच्या विकास कामाला जर नगराध्यक्ष हातभार लावत असतील, चांगली कामं करत असतील, तर तुम्हाला पोटदुखी व्हायचं कारण काय? पोटदुखीचा प्रश्न आला कुठं? कायदा सर्वांना सारखा आहे साहेब. तुम्ही जर कधी आम्हाला विश्वासात घेऊन काम करणार नसाल तर आम्हाला मीटिंग काय? तुम्ही सुद्धा नगराध्यक्ष होते, कधी कधी असं करावं लागतं असं वाटत नाही? 100% करावं लागतं, पण ही पद्धत का? कायद्याच्या तुम्ही एवढा, तुम्हाला बहुमत नसताना, तुमच्या हाताखाली नगरसेवक नसताना, आम्ही मेजॉरिटीत बसलेलो असताना तुम्ही अशा पद्धतीने 4 लोकांमध्ये 70 विषयांना मंजुरी देता, आम्हाला साहजिकच शंका येणं क्रमप्राप्त आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचे विषय होते साहेब, या पूर्व कालावधीमध्ये जुन्नर शहराच्या असणाऱ्या माजी नगराध्यक्षांनी काही न्यायप्रविष्ट बाबी केलेल्या आहेत, त्या न्यायप्रविष्ट बाबींमधील काही विषय या ठिकाणी या विषय सूचीमध्ये होते, त्याला आमचा विरोध होता. कोणते विषय होते? विषय होते भूभरावचा विषय होता, तो कचराचा, कचरा डेपोचा जो विषय आहे तो भूभरावचा विषय होता, आणि त्या विषयानुरूप त्यांचं आमचं म्हणणं होतं का त्याला मंजुरी द्यायची नाही. तो भराव, तुमच्या भरावाचं काम दुबे साहेब आपल्याच काळात झालं. अहो, आमच्या कालावधीत झालं तर आम्ही 4 वेळा त्याला नामंजुरी दिली आहे ना. इथून मागील कालावधीमध्ये मी तुमच्या पुढे बोलतो नाही, लेखी आहे तिथं साहेब, 4 वेळा नामंजूर केलेला विषय परत विषय पत्रिकेवर येतो. आमचं म्हणणं होतं का त्याला मंजुरी द्यायची नाही. 55 लाख रुपयाचा तो त्याच्यावरती खर्च केलेला आहे. नगरपालिकेच्या निवडणुकांच्या कालावधीमध्ये काही लोकांनी किती मोठे ताशेरे ओढले, लोकांना आम्ही ओरडून ओरडून सांगितलं की याला आम्ही मंजुरी दिलेली नाही, याच्याशी आमच्या काडी मात्र सुत मात्र संबंध नाही, आणि तुम्ही 70 विषयांमध्ये तो विषय घेऊन त्याला मंजुरी देताय. भूभरावाच्या कामाला समजा मंजुरी दिली तर अडचणी काय येऊ शकतात? त्याच्यामध्ये काही भ्रष्टाचार झालाय? मग आमचं म्हणणं भ्रष्टाचार नाही झाला किंवा काही त्याच्यामध्ये काही झालं नाही तर न्यायप्रविष्ट बाब आहे. न्यायप्रविष्ट बाबीवर तुम्हाला काही चर्चा करण्याचा अधिकारच नाही. निर्णय घ्यायला कोर्ट सक्षम आहे, ते निर्णय घेतील देतील ना. तरी सुद्धा आमचं काही म्हणणं नाही, तुला 70च्या 70 विषय बाबा मंजूर करून घे. पण तू आम्हाला का चोरून आम्हाला न बोलवण्यापाठी मागचं यांचा हेतू काय? याच्यामध्ये बेकायदेशीरपणा नाही का? मग आम्ही तुम्हाला वेळोवेळी सूचना दिल्या होत्या, त्यामध्ये एक विषय असा होता साहेब, केवळ तुम्हाला कळवलं नाही, तुमचा मान राखलं नाही म्हणून चाललंय. नाही, आम्हाला मान अपमान, आम्ही त्यापैकी माणसं नाही, आम्ही ग्राउंड लेवलवरची माणसं आहेत साहेब. आम्ही सर्वसामान्य लोकांमध्ये राहणारी माणसं आहोत, कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्व पद्धतीने कामकाज करणार आहोत. आम्हाला मान अपमानाची गरज नाही. मी स्वतः दिनेश दुबे कधी मान अपमानाचा असा भुकेला नाही साहेब. माझं म्हणणं फक्त एवढं आहे की असणाऱ्या कायदेशीर चौकटीमध्ये बसून तुम्ही सगळी कामं करणं हे कायदेशीर आहे. मग तुम्ही मला या हाच मुद्दा महत्त्वाचा आहे. तुम्ही किती खोचकपणे विचारलं नका मान अपमान, मला ते वाईट नाही वाटणार. माझा मुद्दा कळीचा असा आहे की तुम्ही आम्हा 13 जणांना लपवून कशासाठी हे विषयांना 70 विषयांना मंजुरी घेताय? दुबे साहेब,
त्यांनी ज्या विषयांना मंजुरी दिलेली आहे ते विषय जनतेसमोर आहेत, तुमच्याही समोर आहेत, त्याच्यामध्ये जे विषय चुकीचे असतील, तुम्हाला एक वेगळे वाटत असतील, तुम्ही तुमची हरकत नोंदवू शकता. नोंदवू शकतो पण कधी नाही, सभेला बोलवलं तर नोंदवील ना, आम्हाला सभेलाच तुम्ही पाचारण करायचं. प्रोसिडिंग तुम्ही नामंजूर करू शकता. अहो त्याच्या पुढे आहे ना अजून एका जत्रात देऊ म्हातारा होत नाही साहेब. नगराध्यक्षांची पहिलीच सभा आहे. नगराध्यक्षांच्या आयुष्यामध्ये खुर्चीवर बसल्यानंतर विशेष सर्वसाधारण सभा ही त्यांची आयुष्यातली पहिली सभा आहे आणि या पद्धतीनं सभातल्या असते सामोरे जात आहेत, मोठी शर्मेची बाब आहे साहेब. आमचं म्हणणं काही नाही, आमचं म्हणणं काही, आमचं मान मारतापचं म्हणणंच नाही. त्याच्यामध्ये एक विषय आहे, ज्यांच्या नावानं तुम्ही राज्य करताय, ज्यांच्या नावानं तुम्ही त्या खुर्चीवर बसलेला आहात, ज्या खुर्चीवर बसलेला आहात त्या छत्रपती शिवरायांच्या नावानं तुम्ही इथं राजकारण करता आणि शिवाजी महाराजांचं नाव आमचा एक सहकारी नगरसेवक म्हटला, भाऊ कुंभार रालकाताई फिरोजभाई हे म्हटले का राजे छत्रपतींचं नाव त्या याला द्या व्यायामशाळेला, त्या वेशीला आई जिजाऊचं द्या, आई शिवाईचं द्या. तर त्यांचं म्हणणं असं होतं का स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांचंच नाव त्याला द्यायला पाहिजे. तरीसुद्धा माझं काही म्हणणं नाही साहेब, पण तुम्ही योग्य त्या मार्गाने सनदशीर मार्गाने तहकूब सभा केली, ती तहकूब सभेला आम्हाला पाचारण करा, विरोध होईल. फार फार तर सहमती दर्शवू आम्ही, आमचा काही विरोध नाही ना, आमचा विरोध कशाचा कशालाच नव्हता, पण आपण लावलेले विषय यापैकी काही विषय आपल्या विरोधात जातील आणि एखाद्या होल्डिंग नगराध्यक्षाच्या सभागृहामध्ये त्यांनी काढलेल्या विषय सूचीप्रमाणे एखादा विषय जर कधी त्याच्या विरोधात गेला तर ती नगराध्यक्षाची फार मोठी मानहानी होते. हे माझं व्यक्तिशा दिनेश दुबे, माझे नगर दुबे साहेब, म्हणून तुमच्या काळामध्ये नगरपालिकेमध्ये जे काही प्रताप झालेले आहेत ते उघड होऊ नये म्हणून तुम्ही ह्या मंडळींना बदनाम करताय असं वाटत नाही वाणी साहेब. आता तुम्ही मुद्दा कळीचा मुद्दा उपस्थित करणार आहात, मला माहिती आहे तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही गोलमेल करून समोरच्याला बरोबर त्या पद्धतीमध्ये आण, याच्यामध्ये आमच्या विरुद्ध आम्ही काय काळेबेर केलंय का आमच्या याच्यामध्ये. जुन्नर शहराला जी पाणी पुरवठा करणारी योजना आहे ती योजना अजूनही पूर्ण झालेली नाही, तुमच्या काळात ती झालेली आहे साहेब. तुम्ही कागदोपत्र रेकॉर्डिंगला जाऊन पहा, याला 5,000 रुपये दंडाची नोटीस हा माजी नगराध्यक्ष दिनेश दुबे यांनी पर डे 5,000 रुपये दंड करण्याची त्याला शास्ती लावलेली आहे आणि यालाच वारंवार 3-3 वेळा आम्ही त्याला मुदतवाढ द्यायची नाही म्हणून सांगत आलो आहे. माझं स्वतःचं व्यक्तिशा म्हणणं आहे, जुन्नर शहरातील नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावं लागू नये, पावसाळ्याच्या दिवसामध्ये स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा म्हणून असणारे आमचे जे फिल्ट्रेशन प्लांट आहेत त्याच्यामधले जे हॉपर आहेत 6 हॉपर, त्या 6 हॉपरपैकी 4 हॉपर का होईना चालू करून पाणी शुद्ध पाणी जुन्नर शहरातील जनतेला मिळावं ही प्रामाणिक भूमिका माझी आणि म्हणून मी पाणी पुरवठ्याचा सभापती स्वतःहून घेतलं माझ्याकडं आणि त्या कामाला गती देण्याचा प्रयत्न केला आणि हा विषय जो आहे ना तो विषयसुद्धा मीच या ठिकाणी लावला साहेब. आणि समजा तुम्हाला त्याला मुदतवाढ द्यायची नाही ना तर माझं म्हणणंही नाही ना, माझं म्हणणं मान्य नगराध्यक्षांच्या बरोबर आहे, माझं काहीच म्हणणं नाही. मग माझा विरोध किंवा आम्ही केलेली काळ आमचा काळबेर काय हे तरी एकदा लोकांना कळू द्यात, आमचं एखादं एकदा उद्ध्वस्त तरी करा, कायदेशीर बाबी तरी आमच्या समोर आणा. आमच्या विरुद्ध एक पुरावा नाही, उगाच थोतांसारखं काहीतरी आमच्या विरोधात काहीतरी काढायचं आणि काहीतरी म्हणायचं, आमचं लपवायचं. आमचं लपवायचं काय, जे काय आम्ही काय काळबेर अंधारात केलंच नाही तर आमच्या उजेडात येईल कशाला, आणि येण्यासाठी न्याय प्रविष्ट बाबी करा ना तुम्ही, करा ना. आम्ही काय तुम्हाला विरोध केला कुठल्या गोष्टीला. तुम्ही सांगता या बैठकीमध्ये 70 विषयांनी मंजूर करून घेतले, ह्या 70 विषयांमध्ये भूभराव विषय वगळता अजून कुठल्या विषयांना आपली हरकत आहे. आमचा सगळ्यात पहिला मुद्दा आमच्या सगळ्या नगरसेवकांचा वेशीच्या याला द्वाराला नाव छत्रपती राजांचंच द्यावं ही आमची आग्रही मागणी होती आणि ती मागणी आम्ही आमच्या असणाऱ्या सभागृहामधल्या संख्येच्या बळावरती ठराव पारित करून घेण्याची जबाबदारी आमची होती. प्रवेशद्वाराला नाव शिवाजी महाराजांचंच दिलेलं आहे. अहो एक प्रवेश, एकच विषय लावला, एकच विषयामध्ये 2 भाग केले, मोठे आयडिया आहेत साहेब आपण सगळ्या. काय आयडिया? आयडिया म्हणजे एकाच विषयामध्ये 2 नावं, एकाच विषयामध्ये 2 अंतर्भूत करायचे विषय, एक वेशीला नाव देणं आणि एक व्यायामशाळेला नाव देणं. आणि कायद्याची पद्धत अशी आहे, नाव ठरवणारे हे कोण, ज्यांना कोणी दिला अधिकार नाव ठरवायचा, जनरल नगरपालिकेचा असणारा जनरल बोर्ड सक्षम आहे, 18 नगरसेवक तिथं जनतेने निवडून दिलेले आहेत, त्या नगरसेवकांनी मिळून या वेशीला छत्रपतींचं नाव द्या, त्या व्यायामशाळेला आई शिवाई देचं नाव द्या किंवा राजे छत्रपती संभाजीराजेंचं नाव द्या, हे सभागृह ठरवतं. ज्या महाराजांनी त्या आधीच विषयपत्रिकेत लावून टाकून दिलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणि विदा सावरकरांचं नाव, तरीसुद्धा आमची तक्रार नाही, फक्त आमचं म्हणणं एवढं आहे की आम्हाला विश्वासात घ्या. गपचूपमध्ये का केला हा खेळ, गपचूपमध्ये का केला
त्याचे तुम्हाला मान दिला नाही. हा मानाची गरजच नाही आम्हाला, आम्हाला कायद्यानेच मान दिलेला आहे का त्या जुन्नर शहराच्या असणाऱ्या नागरिकांनी आम्हाला त्या ठिकाणी निवडून. नगरसेवक म्हणून तुम्हाला जो अधिकार आहे त्या अधिकाराप्रमाणे आम्हाला विचारलं जावं असं आपलं म्हणणं आहे. आम्हाला मान नको, आम्हाला कायदेशीर बाबींची पूर्तता करून त्या ठिकाणी तुम्ही सभेला बोलवलं ना, मग तहकूब सभेला तुम्ही गपचूप मध्ये कशासाठी 70 विषय मंजूर केले? एक पाण्याचा तो पहिला वेशीचा विषय झाला, नामकरणाचा झाला, दुसरा भूभरावचा झाला. भूभरावचा मी तुम्हाला सांगितलं का नाही प्रविष्ट बाब आहे, माजी नगराध्यक्षांनी त्याच्यावरती नाही प्रविष्ट बाब कोण ठेवलेली योग्य येते, त्याची चौकशी व्हायला पाहिजे, त्या माताशी मी सहमत आहे. तिसरा विषय राहिला पाणी पुरवठ्याला मुदतवाढ, मुदतवाढ देण्यासंदर्भात माझं म्हणणं आहे त्याला मुदतवाढ दिलीच पाहिजे. ती का दिली पाहिजे? तर त्याच्याकरता आम्ही ती नवीन एजन्सी नेमण्यामध्ये आमचे 6 महिने गेले आणि ती नवीन एजन्सी आत्ताशी कुठं अप्रूव्ह झालेली आहे आणि ती झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराला 2 महिन्याचा काळ द्या, त्या कालावधीमध्ये त्याच्याकडनं काम करून घेऊ आपण. आणि त्या उपर नाही द्यायचं तर नका देऊ, काय म्हणणं नाही माझं. तिसरा विषय तो झाला. चौथा विषय एक असा होता की असणारे जे ऑडिट शक आहेत त्या ऑडिट शकांना कार्योत्तर मंजुरी देणे. कशासाठी आम्ही कार्योत्तर मंजुरी द्यायची हो? हे ऑडिट शक कोणते आहेत, कोणावर आहेत, काय आहे, किती रुपयाचे आहेत, ते आमच्या समोर आणा, मग आम्ही त्याला कार्योत्तर मंजुरी देऊ. हे आमचं म्हणणं होतं. 3-4 विषयाकरता आम्ही हा हे केला होता. बाकीच्या विकास कामांना तर आम्ही पण हातात हात घालून विकास कामांच्या संदर्भात त्यांच्याबरोबर राहू. आत्ताही राहू. नगरपालिकेने नागरिकांकडनं जे कराची रक्कम येणं आहे त्यासाठी काही ज्यांच्याकडे येणं बाकी आहे त्यांच्या गावामध्ये फ्लेक्स लावलेत, मात्र तक्रार केल्यावर नगरपालिकेला ते फ्लेक्स काढावे लागले. आपण काय सांगाल? काय साहेब, नगरपालिकेच्या संदर्भामध्ये कर रूपी उत्पन्न मिळत असताना करदात्यांनी कर भरणं ही नागरिकांची प्रथम प्राथमिक जबाबदारी आहे आणि ती कर भरण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणं ही नगरसेवकांची जबाबदारी आहे. आता राहिला तो प्रश्न, आता मुख्य अधिकाऱ्यांनी प्रशासनाने अशा प्रकारचे फ्लेक्स लावणं हे कुठल्याही कायद्यामध्ये तरतूद नाही. काही लोकांनी आरडाओरडा केला, ते फ्लेक्स घेतले का? कदाचित एखादा तो फ्लेक्समध्ये समजा कोणाचं नाव लिहिलेलं असेल त्याच्यामध्ये, इनकेस समजा दिनेश दुबेचा कर थकलेला आहे, त्यांनी ते तो त्याची बदनामी झाली, कदाचित त्याने ज्याचं नाव त्याच्यावरती लिहिलेलं आहे त्यांनी उद्याला आत्महत्या केली, तर त्याला जबाबदार कोण हो? अशी कायद्यातली माझ्या माहितीप्रमाणे कुठं तरतूद नाही. मग असेल तर त्यांनी केलं असेल तर ते त्यांचं त्यांना माहिती. त्यांचं म्हणणं असं आहे की शासनाचं पत्रक आमच्याकडे आलंय म्हणून आम्ही फ्लेक्स लावले होते. मग मी म्हटलं ना, मला त्यातली काही कल्पना नाही त्या संदर्भात. जे योग्य ते असेल ते प्रशासनाने काही गेलं असेल तर ते त्यांचं योग्य असेल तर त्यांच्याबरोबर राहू आम्ही. भविष्य काळामध्ये तुमचं, तुम्ही विरोधी पक्षाचे गटनेते आहात, जुन्नर शहराचा विकास करण्यासाठी सत्ताधारी मंडळींना आपलं सहकार्य लाभेल का? वाणी साहेब, सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आम्ही ते सत्ताधारी असले, आम्ही विरोधक जरी असलो तरी सत्ताधाऱ्यांना आमच्या विरोधकांना बरोबर घेऊनच काम करावं लागेल. त्याचं कारण असं आहे की जुन्नर शहरात साहेब तुम्हाला बरोबर घेऊन काम करावंच लागेल, कारण तुमची आतून छुपी युती आहे असा वारंवार आरोप होतही होता. असं कसं म्हणता छुपी युती? बरं, छुपी युती तर हे उघडपणे आम्ही ह्या पद्धतीने जाऊ का? छुपी युती आहे तुम्ही म्हणता वाणी साहेब. कधी मारल्यासारखं करायचं, तुम्ही मारल्यासारखं करायचं, मी रडल्यासारखं करायचं, जनतेला दाखवायचं की आमच्यामध्ये मतभेद आहेत. मी मारल्यासारखं करायचं, आम्ही लागलं नाही असं करायचं, मार खाणाऱ्यापैकी आम्ही नाहीच आहोत. सर्वात नगरपालिकेत मारामारी पण झाली होती. मारामारी तर करणाऱ्यापैकी आम्ही आहोत. लोक आमच्यावरती काही ताशेरे ओढत असतील साहेब, पण शहराच्या विकासासाठी आम्हाला जे काय करावं लागेल ते आम्ही करणार आणि ती आमची नैतिक जबाबदारी आहे. आणि म्हणून लोकांनी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या माध्यमातून भले नगराध्यक्ष आमचा जरी नाही दिला तर नगरपालिकेमध्ये सन्मान्य अतुल शेठ बेनके यांच्या नेतृत्वाखाली, सन्मान्य वल्लभ शेठ बेनके यांच्या आधिपत्याखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मेजॉरिटी नगरपालिकेमध्ये दिलेली आहे. आणि उद्याचा नगराध्यक्ष जरी तो असला, त्याला अधिकार जरी श्याम पांडेला जास्त असले, तरीसुद्धा जुन्नर शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असताना यापूर्वीच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळा बाईट दिलेल्यात निवाणी साहेब. त्या बाईटमध्ये मी प्रत्येक वेळी सांगितलंय जुन्नर शहराच्या विकासाला बाधा येईल, विकासामध्ये अडचण येईल, अशा प्रकारचं वक्तव्य स्टेटमेंट आता कुठलाही कर्तव्य आम्ही नगर परिषदेमध्ये करणार नाही. याची शाश्वती देत असताना जर कधी कुणी असा अर्थ काढत असेल की तुमची सेनेशी युती आहे, तुमची भाजपशी युती आहे, अजिबात त्या तसल्या कुठल्याही गोष्टीमध्ये अजिबात तथ्य नाही. जुन्नर नगरपालिकेची सत्ता जुन्नरच्या जनतेने आज नगराध्यक्ष शिवसेनेचा निवडून दिलाय,
नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आहेत. जुन्नर शहराच्या विकासासाठी या सगळ्याच मंडळीनं एकत्रपणे काम करायला हवं. मात्र जुन्नरचे नगरसेवक या 13 मंडळींना विश्वासात न घेतल्यामुळं यांचा गैरसमज होणं साहजिक आहे. या ठिकाणी कुठेतरी पाणी मुरतंय का असा संशय किंवा अशी शंका साहजिकच कोणालाही येऊ शकते. भविष्यकाळामध्ये नगराध्यक्षांनी या सगळ्याच नगरसेवकांना विश्वासात घेतलं नाही तर वातावरण जुन्नरचं मात्र नक्कीच बिघडू शकतं.